लोकप्रतिनिधींचं याबाबतचं वक्तव्य अतिशय दुर्दैवी आणि लोकांच्या या मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या भावनांशी खिळून दिशाभूल करण्याचं मुळात हे वक्तव्य आहे. अरे, ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या मदतीने तुम्ही इथपर्यंत पोहोचला ना, त्यांचं तुम्ही त्या ठिकाणी होऊ शकला नाही, तर तुम्ही सर्वसामान्य नागरिकांचं तरी कदापि त्या ठिकाणी होणार नाही आणि होऊ शकणार नाही. मुळात हे वक्तव्य ते करत असताना कदाचित त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे की नाही असं मला बऱ्याच वेळा त्या ठिकाणी वाटतं. मुळात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तुम्हाला ना त्या ठिकाणी नैतिकता आहे ना तुमच्या भाजप या पक्षाला कुठल्याही गोष्टीची नैतिकता असण्याचं काय आजपर्यंत दिसूनही आलं नाही आणि कारणही नाही. या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार डिक्लेअर करत असताना तुम्ही कुटुंबातल्या माझी आई असती तर त्या ठिकाणी मी निवडणूक लढवली नसती हे लोकप्रतिनिधीचं जे वक्तव्य आहे, तर मुळात तुम्हाला तारखेनुसार मी सांगू शकतो या पोटनिवडणुकीच्या मतदारसंघाची निवडणूक लागली होती त्यावेळी सर्वप्रथम भाजपनेच उमेदवार पहिल्यांदा त्या ठिकाणी डिक्लेअर केला आणि त्यांच्या डिक्लेरेशन नंतर 2 दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे महाविकास आघाडीकडून माझ्या उमेदवारीचे डिक्लेरेशन केलं. तर मग तुम्ही त्या ठिकाणी तुमची उमेदवारी पहिल्यांदा डिक्लेअर करताय, निवडणूक लढवायचं त्या ठिकाणी सांगताय. मुळात तुम्हाला वाटत असेल पोटनिवडणुकीला त्या ठिकाणी झालं त्या पद्धतीनं दिशाभूल, लोकांच्या मनामध्ये काहीतरी अफवा पसरून वेगळं आपण करू शकतो, पण लोकांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर मंगळवेड्यातल्या तमाम मायबाप जनतेने आशीर्वाद रुपये मतदानातून मताधिक्यातून त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे आणि येणारी विधानसभेच्या दृष्टिकोनातून तुमच्या कदाचित पायाखालची वाळू सरकल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य स्टेटमेंट देऊन दिशाभूल करण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर येणाऱ्या विधानसभेला ही सर्वसामान्य मायबाप जनताच तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी दाखवेल.